बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धुळे शहरात काही दिवस आधी झालेल्या बुलेट गाडी चोरी प्रकरणात आझादनगर पोलिसांनी सुरत येथील एका तरुणाला अटक करत त्याच्याकडून 2 मोटरसायकल हस्तगत केले आहे. या दोनही बुलेट दुचाकी किंमत 1,35,000 इतकी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली. काही दिवसांआधी धुळे शहरातील आग्रा रोडवरील शेर ए पंजाब लॉजजवळ एक बुलेट मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आकाश साकला यांची सुद्धा बुलेट चोरीला गेल्याची फर्याद दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाचे चक्र फिरवत पवन उर्फ विक्की पाटील याला नाशिक कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने बुलेट चोरीची कबुली दिली. दोन्ही बुलेट पोलिसांच्या स्वाधीन केल्या असल्याची माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आझादनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2021 रोजी पहाटे 6:30 शेरे पंजाब हॉटेल शेजारी एक रॉयल एनफील्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल चोरी गेली होती. तसेच 27 फेब्रुवारी 2021 रोजी आग्रा रोडवरून एक बुलेट चोरी गेलेली होती. सदर आरोपी पवन उर्फ विक्की पाटील हा राहणार सुरत गुजरात येथील. त्याला नाशिक शहर पोलिसांनी अटक केलेली होती. त्याचा ताबा आम्ही घेऊन सदरच्या दोन्हीही बुलेट आम्ही जप्त केलेले आहेत. काल एक बुलेट शहाद्यावरून आणलेली आणि एक नाशिकवरून आम्ही आणलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपासात आम्ही माननीय SP SO यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ॲडिशनल SP बच्चाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व SDPO SO पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी टीम संजय सूर्यवंशी व त्याचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय चांगला तपास करून दोन्ही बुलेट रिकवर केलेले आहेत. आरोपीचा आम्ही 5 दिवस कस्टडी घेतलेली आहे. अजून शहरमध्ये पण त्यांनी चोरी केलेली कबूल केलेली आहे. शहरची बुलेट हे नाशिक इथं जमा असल्याने तिथे शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणतील. आत्ता ह्या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे. एकूण बुलेट कितीचा काय किंमत आहे? एकूण मुद्देमाल टोटल 1,35,000 दोन्ही बुलेटची किंमत लावलेली आहे आम्ही. अजून काही यांच्याकडे नाही, अजून तपास सुरू आहे. शहर हद्दीमधील एक बुलेट चोरलेली आहे, त्याचाही तपास झालेला उघड झालेला आहे. याच्यावरती नाशिक शहरमध्ये गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरमध्ये आय थिंक 4 का 5 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.